क्लिकनेशन लाइन मध्ये सर्वांचं स्वागत. आता आपण आहोत लोगाव नगरीमध्ये. आज महाशिवरात्री निमित्त प्रीतमदादा खांडवे पाटील यांनी सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की महाप्रसादाचं आयोजन त्यांनी कशा पद्धतीने केलं आणि महाशिवरात्री निमित्त काय काय उपक्रम त्यांनी आज राबवले आहेत. काय सांगाल दादा तुम्ही कशा पद्धतीने आज उपक्रम राबवले आहेत? नमस्कार, मी प्रीतम प्रतापराव खांडवे, माजी उपसरपंच लोगाव. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाशिवरात्र हे मोठ्या जल्लोषामध्ये पूर्ण भारतभर साजरे केली जाते. त्याच पद्धतीने लोगावमध्ये अनेक मंदिरं असते, त्यात कोपेश्वर मंदिर असेल, संत तुकाराम महाराजांचं मंदिर, पशी महादेवचं मंदिर आहे, शिव कॉलनीमध्ये शंकराचं मंदिर आहे. ह्या विविध ठिकाणी आपण महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सर्व भाविकांना मी विनम्र विनंती करतो की सगळ्यांनी नक्की मंदिरात यावा आणि महाप्रसादाचा नक्की लाभ घ्यावा. आपण बघतो की भारत देशामध्ये वेगवेगळे सण आहे, प्रत्येक सणाचं वेगवेगळं महत्व असतं. तसंच महाशिवरात्रीचं पण सर महत्व आहे की आपण त्या दिवशी जर शंकराची पूजा केली तर नक्कीच आपलं आयुष्य, आपलं पूर्ण वर्ष हे चांगलं जातं. आणि मी महाशिवरात्रीच्या निमित्त शंकराच्या चरणी प्रार्थना करतो की आपलं जीवन हे सुखाचं, समृद्धीचं, भरभरीचं, आरोग्य ऐश्वर आपले लाभो अशी मी शंकराच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्लिक नेशन लाईन प्राजक्ता बिबवेसह निलेश बिबवे, लोगाव.